नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलवर. मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपण AMVI ची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरच्या जाहिरातीमध्ये बघा. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा असणार आहे 100 गुणांची, मुख्य परीक्षा असणार आहे 300 गुणांची. त्याच्या दृष्टीने आपण पूर्वपरीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायला हवी हे आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रो, पूर्वपरीक्षेला किती गुण असणार आहेत, वेळ किती असणार आहे, तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणते रेफरन्स बुक आपल्याला वापरावे लागणार आहेत पूर्वपरीक्षा क्रॅक करण्यासाठी. ठीक आहे, इत्यादी माहिती आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर चला मग मित्रांनो आपल्या लेक्चरला सुरुवात करू. मित्रांनो, ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ आवडला, यूजफुल वाटला, तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, जे असिस्टंट मोटर व्हेकल्स इन्स्पेक्टरचे जे परीक्षेचा जो ढाचा आहे तो कसा आहे बघा. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षा असणार आहे 100 गुणांची आणि मुख्य परीक्षा असणार आहे 300 गुणांची. आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वपरीक्षेची आपण माहिती पाहूया. बघा, या ठिकाणी मित्रांनो पूर्वपरीक्षेचे जो अभ्यासक्रम आहे तो आपल्या समोर आहे. आपण आता कोणत्या विषयाला किती वेटेज आहे हे या ठिकाणी पाहूया. बघा, जे सामान्य अध्ययन आहे, सामान्य ज्ञान, ते या ठिकाणी 50 मार्कासाठी विचारलं जातं. 50 मार्कासाठी त्याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत, चालू घडामोडी, सामाजिक आणि औद्योगिक सुधारणा, सामान्य विज्ञान, भारताचा सामान्य इतिहास व भूगोल, विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि नागरिकशास्त्र, ठीक आहे, इत्यादी विषय आहेत. आता आपण ही जी 50 मार्काची वर्गवारी आहे सामान्य अध्ययनची ती या ठिकाणी पाहू. मित्रांनो, आपण रेफरन्स बुक पाहू. बघा, चालू घडामोडी. चालू घडामोडी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजचं डेलीचं न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, लोकसत्तेसारखा, महाराष्ट्र टाईमसारखा. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इयरबुक. इयरबुक तुम्हाला कोणतं तरी वापरणं गरजेचं असतं. मी सांगेल तुम्हाला, सकाळचं जे इयरबुक आहे ते तुम्ही रेफर करा. सकाळी इयरबुक ते बघा, 1 जानेपासून 31 डिसेंबरपर्यंत असतं. वार्षिकी असतं, प्रत्येक वर्षाचं असतं. त्यानंतर महिन्या टू महिन्या निघणारं परिक्रमा. परिक्रमा हे मासिक तुम्ही वापरा, अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत उपयुक्त मासिक आहे ते. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरा विषय आहे सामाजिक आणि औद्योगिक सुधारणा. सामाजिक आणि औद्योगिक सुधारणामध्ये मित्रांनो बघा, मुख्यत्वे करून योजना विचारल्या जाणार. योजना, सामाजिक विषयावरच्या योजना, औद्योगिक विषयावरच्या योजना. औद्योगिक विषयावरच्या योजना असतील, औद्योगिक धोरणे असतील, मुद्रा योजनेसारख्या औद्योगिक योजना असतील, अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी विचारल्या जाणार. त्यानंतर आहे सामान्य विज्ञान. आता मित्रांनो सामान्य विज्ञानला बघा, या ठिकाणी जास्तीत जास्त करून बेसिकची पुस्तकं वाचणं गरजेचं असतं. ठीक आहे, बेसिकची पुस्तकं वाचणं ह्या ठिकाणी गरजेचं असतं. सातवी सामान्य विज्ञान 7वी ते 10वीपर्यंत जर बेसिकची पुस्तकं व्यवस्थित करून घेतली आणि त्यानंतर ही बेसिकची पुस्तकं झाल्यानंतर सचिन भस्के सरांचं जर पुस्तक वाचलं, रेफर केलं, तर अतिशय तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क सामान्य विज्ञानला मिळून जाते. त्यानंतरचा विषय आहे बघा, भारताचा सामान्य इतिहास. भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास, हे दोन विषय आहेत. बघा, भारताचा सामान्य इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास तो कशाप्रकारे आहे बघा. आधुनिक भारताचा इतिहासासाठी तुम्हाला 8वीचं पुस्तक रेफर करायला लागणार. 8वीचं पुस्तक रेफर करावं लागणार आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वीचं पुस्तक रेफर करावं लागणार. 8वीचं आणि 11वीचं जर बेसिकचे पुस्तक वाचले आणि त्यानंतर YCMचं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जर पुस्तकं जर भारतात, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास याचे जर पाहिले, तर ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला जास्त रेफर करायची कारण काही गरज नाही. कारण जास्त रेफर करायचे नसतात मित्रांनो. जेवढे जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने जाईल तेवढे आपली चांगली आणि अधिक मार्क मिळतात. ठीक आहे, त्यानंतर बघा कुठला विषय आहे, भूगोल. त्यानंतरचा विषय आहे भूगोल. भूगोलला मित्रांनो बघा, 4वी ते 12वीमध्ये आपल्याला भारताचा, महाराष्ट्राचा आणि जगाचा या तिन्ही चॅप्टरमधील आपल्याला अभ्यास होऊन जातो. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचं जर 14वीचं जर पुस्तक तुम्ही घेतलं आणि ते रेफर केलं आणि बेसिकचं, या दोन प्रकारे जर अभ्यास केला तर भूगोललासुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क ह्या ठिकाणी भेटू शकतात. त्यानंतरचं आहे नागरिकशास्त्र. ठीक आहे, नागरिकशास्त्र, राज्यघटना.
ठीक आहे. आता बघा, राज्यघटनेसाठी 12वीचं जे पुस्तक रेफर केलं, सगळ्यात भारी पुस्तक आहे 12वीचं पुस्तक. 12वीचं पुस्तक अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही वाचून त्यानंतर कोळंबी सरांचं जर पॉलिटीचं पुस्तक घेतलं तर ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काहीच विचारलं जाणार नाही. काहीच विचारलं जाणार, तुम्हाला राज्यघटनेला आउट ऑफ मार्क भेटू शकतात. ठीक आहे मित्रांनो, हे झालं सामान्य आद्यांचं. परत एकदा सांगतो मित्रांनो, बेसिकचं पहिल्यांदा तुम्ही जर पहिल्यांदा अभ्यास सुरू करायचा तर पहिल्यांदा बेसिक वाचा. बेसिक पुस्तक वाचल्यानंतर बेसिक वाचा, पण अभ्यासक्रमाला धरून बेसिक वाचा. फालतू बिनकामाचा आपला वेळ घालवण्यासाठी काहीही वाचत बसून जा. बेसिक पुस्तक वाचा, त्यानंतर रेफरन्स बुक जे दिलेले आहेत ती वाचा. ह्याच्या पलीकडे जाऊन अजिबात काय करू नका, एवढ्यावर तुम्हाला सक्सेस भेटून जाईल. चांगल्या प्रकारे ह्याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी. आता बघा बुद्धिमत्ता चाचणी आहे रिझनिंग, आपण त्याला रिझनिंग किंवा ॲप्टिट्यूड म्हणतो. ते बघा या ठिकाणी किती मार्कासाठी, 30 मार्कासाठी विचारलं जातं. 30 मार्कासाठी विचारलं जातं. आता बघा ह्यासाठी मी तुम्हाला दोनच पुस्तकं सांगेल. दोन पुस्तकाच्या पलीकडे काहीच वाचू नका, तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क ह्या दोन पुस्तकात मिळून जातील. कोणती दोन पुस्तकं? फिरोज पठाणचं, हे सर आहेत फिरोज पठाण सरांचं पुस्तक वाचा बुद्धिमत्तेसाठी. त्यानंतर ॲप्टिट्यूड आणि ह्यासाठी फिरोज पठाण सरांचं वाचा, तिची तयारी करा. आणि 37 वसे सरांचं तुम्ही रिझनिंगसाठी वाचा. ही जर दोन पुस्तकं तुम्ही केली तर ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ह्याच्या पलीकडे तुम्हाला विचारलं जाणार. ह्यात बऱ्यापैकी 90-80% कन्सेप्ट आहेत इथे क्लिअर केले जातात. आणि आयोग काय करतो, आयोग नवीन स्वतःच्या कन्सेप्ट तयार करीत असतो. ठीक आहे, ते आपल्याला बघा, समजा 10 मार्काला विचारलं तर जे 2 क्वेश्चन असतात ते आयोग स्वतः विचारतो, स्वतः ते तयार करतं आणि ते त्याच्यावर विचारलं जातं. ते असतं तुमच्या बुद्धीचा कस तिथं लागतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी वेगळं आपल्याला प्रिपरेशन करायची गरज नसते, तर ती आपल्याला त्यावेळी सुचलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा त्यानंतरचा विषय आहे कुठला, यंत्र अभियांत्रिकी स्वयंचलन अभियांत्रिकी म्हणजे बघा ॲटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्याच्यामधील जे लेटेस्ट जे चालू आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. 2017 जर क्वेश्चन पत्रिका प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जे ॲटोमोबाईल आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं आहे त्या चालूमध्ये काय चालू आहे आता त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी AMVचा अभ्यास आहे, अभ्यासक्रम आहे. असिस्टंट मोटर व्हेकलचे एक्झाम क्रॅक करण्यासाठी इत्यादी जी सांगितलेली पुस्तकं आहेत मित्रांनो, त्याच्या पलीकडं पुस्तक वाचायची गरज नाही. इत्यादी पुस्तकं जर रेफर केली चांगल्या प्रकारे तर एक्झाम क्रॅक होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, करंट अफेअरच्या रिलेटेड GS आपण तयार करायचा, म्हणजे अभ्यास त्याच्या प्रकारे करायचा. समजा आता बघा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून मंत्रिमंडळ पदावरून बरंच ह्या ठिकाणी बरंच गदारोळ चाललेला होता मध्यंतरात, तर मुख्यमंत्री पदावर हमखास क्वेश्चन विचारलं जाणार. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलं जाणार. समजा एखाद्या राज्यात राज्यपालाचा एखादा प्रश्न निर्माण झाला असं, तर राज्यपालावर येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलं जाणार. म्हणजेच सांगण्याचा हेतू काय आहे की करंट अफेअरच्या रिलेटेड GS विचारलं जातं. करंट अफेअरच्या रिलेटेड GS विचारलं जातं, त्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याची गरज असते. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी आपलं लेक्चर संपत आहे. तुम्हाला लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला आपल्याला लाईक करा, अजिबात विसरू नका. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.